मराठा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे आणि विधी विभाग कोलंबो विद्यापीठ श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे दिनांक 17 आणि 18 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलंय. तांत्रिक प्रगतीचे मानव हक्कावर होणारे परिणाम या विषयावर या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि श्रीलंकेतील ज्येष्ठ विधिज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. यामध्ये सध्याची परिस्थिती आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर चर्चा होणार आहे. तसेच या बदलाचा पुढील पिढीस किती मोठी किंमत चुकवावी लागणार आहे यावरही चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलंय. संयमाने आम्ही एक महत्त्वाच्या विषयाला आता हात घातलेला आहे, तो म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. आत्ता आपण असं पाहत आहोत की टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, पण त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पर्यावरणावर होणारा परिणाम याची कुठल्याही प्रकारची दखल कोणाकडूनच घेतली जात नाही आहे.